साधारण 18 वर्ष युवतीला चक्क पिस्तल लावत धमकी आणि विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. साधारण कृष्णनगर येथे घरगुती भांडणात झालेल्या वादावादीत 18 वर्षीय आपल्या नातेला शिवीगाळ करत पिस्तल लावून धमकी दिल्या प्रकरणी रमेश ससाने यांच्यावर सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी युवतीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन रमेश ससाने यांनी केले असल्याची तक्रार संबंधित युवतीने पोलिसांना दिली असून याबाबतचा विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. ही घटना 29 ऑगस्ट रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले. युवतीनं पिस्तल रोखल्याचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केलं असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.